आपलं आता अमरावती जिल्ह्यामध्ये वीकेंडचं लॉकडाऊन फक्त शनिवारी रविवारी एवढंच राहणार आहे. ते जे आहेत ते प्रत्येक वीकेंडला आपण ठेवणार आहे आणि P1 P2 जे आहेत ते आपण यामुळे आता 1 ऑगस्टपासून ते आपण बंद ठेवतो. त्याशिवाय आपण आता नवीन प्रायव्हेट हॉस्पिटल्स, नवीन शासकीय हॉस्पिटल आणि नवीन कोविड केअर सेंटर हे उभारणी आपण केलेली आहे आणि काय प्रायव्हेट हॉस्पिटल्सला पण आपण ट्रीटमेंटसाठी मान देण्यात आलेली आहे. याशिवाय आपण 1 ऑगस्टपासून होम आयसोलेशनमध्ये सुद्धा भारत सरकारचं आणि महाशासनचा दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे ते आपण सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये 2-3 दिवस आपण जे एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहे आपल्याकडे त्यांना आपण सुरुवातीमध्ये होम आयसोलेशन, त्याचा घराचा आकार पाहून आणि त्याच्याकडून बंदपत्र आणि 4 प्रकारचे ॲफिडेविट घेऊन ते मुभासुद्धा आपण 1 ऑगस्टपासून प्लॅन करतो आहे. आणि सुरुवातीमध्ये जे 2-3 दिवस लोक आमच्याकडे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्यापासून त्याचं आपण पाहून करणार आहे. त्याच्यामध्ये मोहल्ला समिती, असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर याच्या लेवलवरती त्याची पडताळणी होणार आहे आणि फक्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्येच आपण याचा प्रयोग प्लॅन करतो आहे.